Ты добрый. आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, दीपोत्सव असतोय सगळीकडं. तर दगडूशेठला आहे, ओंकारेश्वरला आहे, पाताळेश्वर मंदिर म्हणजे सगळ्याच मंदिरांमध्ये असतो. तर आता आम्ही चाललो बघायला दीपोत्सव. मागच्या वर्षी पण मी आहे व्हिडिओ टाकलेला, पाताळेश्वर मंदिरचं आहे. ह्यावेळी मी आधी रामाच्या मंदिरात जाणार आहे, नंतर ओंकारेश्वर दगडूशेठ आणि मग पाताळेश्वर मंदिर. व्हिडिओ पूर्ण बघा दीपोत्सवचा. मस्त दिव्यांची रोषणाई, सगळीकडे दिवे लावलेले असतात. व्हिडिओला लाईक पण करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. दगडूशेठ जवळचं मंदिर आहे, जिंब्या मारुती मंडळ. थोडं लवकर गेलेलो आम्ही, त्यामुळं तयारी सुरू आहे सगळीकडं. आता दिवेची म्हणजे दिवे लावायची तयारी आणि रांगोळी करतात सगळीकडं. आता मी थोडं रामाच्या मंदिरात जाणार आहे, तिथं जवळ आहे म्हणून. आणि छान वाटतंय रामाच्या मंदिरामध्ये, तुळशीबागेमध्ये जे आहे ते. तिथून तांबडी जोगेश्वरी मंदिर, तांबडी जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये छान मातीचे असे बोट होते, म्हणजे जहाज छोटे असतात ते, त्यामध्ये दिवे लावलेले. आता मी दगडूशेठच्या इथं आली आहे आणि भरपूर जास्तच गर्दी होती. नेहमी असतीच गर्दी, असं काय असलं की अजूनच गर्दी असती दगडूशेठच्या इथं. सगळे फोटो काढत असतात समोर, व्हिडिओ आणि फोटो. मस्त दिवे लावलेले असं लांबून, ते म्हणजे लाईटचे वाटत होते वायरमधले, पण ते खरे तेलाचे दिवे होते. पूर्ण मंदिरावर तेलाच्या ग्लासमध्ये दिवे लावलेले, मस्त दिसत होतं सगळं. तांबडी जोगेश्वरीजवळ असं छान देखावा केलेला मंदिरासमोर, म्हणजे असं पाण्यासारखं आणि पूल पुण्यातले नदींचं असं केलेलं. आणि छोटे छोटे मातींच्या होडी म्हणजे बोट असतात जहाज छोटे छोटे, त्यामध्ये दिवे लावलेले. छान दिसत होतं ते, मस्त दिसत होतं. आता आम्ही आलो ओंकारेश्वर मंदिरमध्ये. तिथं पण छान असतं, एकदम जुनं मंदिर आहे ते आणि दिवे छान लावलेले असतात, म्हणजे दीपोत्सव. तिथं सगळीकडं तुळशीचं रोप वाटत होते पूजा करण्यासाठी. Thank you.
किती उभा राहू? आता वाजले 9:15, आम्ही आलो आता पाताळेश्वर मंदिर जेएम रोडला. तिथं पण मस्त सगळं जुनं मंदिर आहे, दगडांमध्ये कोरलेलं पूर्वीचं, आणि तिथं पण छान सगळीकडे दिवे लावलेले असतात. मी दरवर्षी येते तिथं. मी पण थोडे तिथं विजलेले, म्हणजे तेल तर संपलेलं, ते दिवे लावले. सगळेजणच लावत होते तिथं. छान वाटतं तिथं नेहमीच, म्हणजे त्या देवळातून पाताळेश्वर आणि दिवे, सगळीकडं दिवे. अंधारामध्ये लाईट नव्हते, फक्त दिव्यांचा उजेड, तर मस्त प्रसन्न वाटत होतं. झालं आता इथून, आम्ही थोडंसं बाहेर खाल्लं पावभाजी आणि ते, त्याचा व्हिडिओ नाही टाकला मी खाऊ गल्लीचा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं नसेल त्यांनी.